नमस्कार, कुक विथ मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण केळापासून केक कसा करायचा ते पाहूयात. काही दिवसातच ख्रिसमस येत आहे, तसेच घरी कधीही तुम्ही मुलांसाठी खायला किंवा टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता आणि रेसिपीही खूप साधी आणि सोपी आहे. तर सुपर स्पॉन्जी केक बनवण्यासाठी इथे मी दोन केळं घेतली आहेत. केळं जर लहान असतील तर तीन घ्या. तर सगळ्यात आधी केळं आपण कापून घ्यायची आहेत, अगदी बारीक कापून घ्या. तुम्ही हवं तर मिक्सरमधूनही फिरून घेऊ शकता. आता काटे चमच्याचा वापर करून केळं अगदी छान मॅश करून घ्यावीत. या ठिकाणी मी केळं अगदी छान मॅश करून घेतली आहेत. यानंतर भांड्यात इथे मी अर्धा कप साखर बारीक वाटून त्याची पावडर करून घालत आहे. पावडर केल्यावर व्हॉल्यूम थोडासा जास्त होतो. यात आता पाव कप तेल मी घातलं. कॅनल ऑइल किंवा सनफ्लॉवर ऑइल तुम्ही वापरू शकता. पाव कप दही घालायचं. दह्यामुळे केक हा चवीला खूप छान होतो. आता तिने आपण एकत्रित अगदी छान फेटून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर तेलाऐवजी बटर किंवा तूप देखील वापरू शकता, पण तेलामुळे केक हा खूप मॉइस्ट होतो. साधारणपणे 2 ते 3 मिनिटे छान फेटून घेतलं. यात आता पाव कप दूध घालूयात. बाकीचं पाव कप आपण लागेल तसं नंतर वापरायचं आहे. मिश्रणात मॅश केलेली केळी घालत आहे. विसणे अगदी छान फेटून घ्यायचं आहे. यात व्हॅनिला एसेन्स 1 टीस्पून घालावा. 1 कप गव्हाचं पीठ घालत आहे. गव्हाच्या पीठामुळे केक हा खूप पौष्टिक होतो. तसेच तुम्ही साखरेऐवजी किसलेला गूळ देखील वापरू शकता. तर हे मला बॅटर थोडस घट्ट वाटतंय. गरजेप्रमाणे दूध यात घालावं. बॅटरमध्ये कुठेही गुठळे आपण ठेवणार नाही आहोत. तर 1/2 कपातील 2 टेबलस्पून दूध फक्त राहिले. नाहीतर घेतलेले 1/2 कप दूध आपण बॅटर तयार करण्यासाठी वापरलं. आता 2 टेबलस्पून अक्रोडचे छोटे छोटे पीसेस यात घालायचे आहेत. या बनाना केकमध्ये अक्रोडचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं, पण तुम्ही आवडीनुसार दुसरी कोणतीही ड्रायफ्रुट्स वापरू शकता. दुसरीकडे गॅसवर कुकर मी गरम करायला ठेवला. या ठिकाणी मी 1/2 टीस्पूनला थोडासा कमी खायचं सोडा आणि 1/2 टीस्पूनला थोडासा कमी बेकिंग पावडर घालत आहे. छान मिक्स करायचं. बेकिंग पावडर आणि सोडा घातल्यावर बॅटर अगदी छान फ्लफी झालंय, तुम्ही बघू शकताय. तर या ठिकाणी कुकरचं भांडं मी वापरत आहे. आतून याला तेल किंवा बटर अगदी व्यवस्थित लावून घ्यायचंय. आता हे बॅटर आपण भांड्यात काढूयात. भांडं 1-2 वेळा टॅप करून घ्यावं. आता केक बेक करूयात. यासाठी या ठिकाणी मी कुकर मध्यम ते फुलाच्यावर साधारण 6 ते 7 मिनिटे प्रीहीट करून घेतला. आत फक्त एक स्टँड आहे, मीठ किंवा पाणी घालावं लागत नाही. स्टँडवर डब्बा ठेवूयात. झाकण लावून मंदाच्यावर साधारण 35 ते 40 मिनिटे केक बेक करायचा आहे. या ठिकाणी जवळपास 30 मिनिटे झाली आहेत. केक मस्त फुललाय, पण मला अजून तो कच्चा वाटतोय, म्हणून मी पुन्हा 5 ते 10 मिनिटे बेक करत आहे. आता या ठिकाणी केक बघा, मस्त तयार आहे. रंगही याला छान आलाय. बाहेर काढूयात आणि थोड्या वेळ याला थंड झाल्यावर आधी याच्या कडा लूज करायच्या आहेत. प्लेटवर केक काढून घेत आहे. तळाला केक खमंग भाजलाय. आता केक कट करूयात. सुपर सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक तयार झालाय. मला तर हा केक खूपच आवडतो. केळाचा स्वाद, त्यात अक्रोडची भर काय मस्त लागते. आता घरी कधी कुणाचा बर्थडे असू देत किंवा ख्रिसमसला हा केक घरी नक्की ट्राय करा. सगळी जिन्नस घरी सहजपणे सापडतात. मुलांच्या टिफिन बॉक्ससाठी पण तुम्ही करू शकताय किंवा टी टाइम स्नॅक म्हणून तुम्ही केक बनवू शकता. तर हा केक घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ मयुराला सबस्क्राईब करायलाच नका. धन्यवाद.